शिवा काशीदांची स्वामी निष्ठा काय आहे ते पुढच्या 5 मिनिटात मी तुम्हाला सांगते. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, तलवारी सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद ही सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा केवळ मराठ्यांच्यात होती. ही शक्ती महाराजांनी जाणली होती आणि म्हणूनच अफजल खानाच्या वधानं प्रतापगडाची पायरी धुतली होती. असं म्हणतात इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. दिनांक 25 नोव्हेंबर 1659 रोजी महाराज शिवाजी महाराज कोल्हापुरात दाखल झाले. महाराजांची नजर गेली पन्हाळगडाकडे. पन्हाळगड एक अभेद्य किल्ला. बस मराठी फौज तिकडे दौडत निघाली. हवेत धुळीचे लोट उसळले, गनिमाचे पाय लटलटले, मराठे तटाला भिडले, असंख्य लोक ठार झाले, भयंकर कापाकाप सुरू झाली. गनिम घाबरला, गनिम शरण आला, झाले गड काबीज झाला. शिंगे नौबती वाजू लागल्या, गडावर भगवा झेंडा अभिमानानं फडकू लागला. महाराजांना ही बातमी पोचताच महाराज तात्काळ पन्हाळगडावर दाखल झाले. मशालीच्या नाचऱ्या उजेडात महाराजांनी त्या अप्रतिम गडाची पाहणी केली. एकंदरीत महाराजांनी घातलेला हा धुमाकूळ पाहून बादशहाच्या मनात मात्र संतापाची आग भडकली. बादशहानं सिद्धी जोहर या सैन्याला 40,000 सैन्यानिशी त्या पन्हाळगडाला वेढा देण्यास पाठवून दिलं. वेढा इतका कडक होता की महाराज तब्बल 4 महिने त्या वेढ्यामध्ये अडकून पडले. सुटकेची कुठलीच चिन्ह दिसत नव्हती. आता मात्र महाराजांना कळून चुकलं की या ठिकाणी शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर करणं गरजेचं आहे. ठरलं तर मग महाराजांनी बोलावणं धाडलं शिवा काशीद या नाव्याला. शिवा येता झाला. शिवानं विचारलं राजा बोलावणं धाडलं जी. तसे राजे म्हणाले होय शिवा, आम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकत आहोत की तुम्ही हुबेहूब आमच्यासारख्या दिसताय. आज बघायचं आम्हाला प्रत्यक्ष तो दुसरा शिवाजी. शिवा शहरला झटका नाद केला, महाराजांचा पेहराव परिधान केला, मस्तकावर जरीटोप चढवला आणि महाराजांसारखाच मिशांना पीळ देत महाराजांसमोर दाखल झाला. राजा कसा दिसतो जी. राजे स्तब्ध निशब्द. शिवा अरे आरशात स्वतःच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा. शिवा बोलला म्हणजे तो सिद्धी जोहर बी मला ओळखायचा नाही. तसे राजे शहरले अरे शिवा तुला कसं कळलं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला त्या सिद्धी जोहरशी तहाची बोलणी करायला पाठवणार ते. शिवा म्हणाला राजा मी कधीच तुमच्या संग राहतोय ते का उगास होय. तुमच्या काळजाचं ठोक काय सांगत्या ते बी कळते आमसनी. राजे शहरले शिवाही शहरला. दोघांची गळा भेट झाली. दोघेही शहरले आणि नकळतपणे महाराजांच्या डोळ्यातून एक अश्रू गळकन निसटला आणि शिवा काशीदाच्या पाठीवर पडला. कदाचित यापेक्षा मोठी कौतुकाची थाप आजपर्यंत कुठल्याही मावळ्याला मिळाली नाही आणि हीच कौतुकाची थाप शिवा काशीदाला मोठं करून गेली. इकडे सिद्धी जोहरचं सैन्य बेसावत झालं. का तर राजे स्वतः पन्हाळगडावरून तहाची बोलणी करायला येतात आणि राजांनी अगदी याच ढिलाईचा फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे राजांनी 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीत ते स्वतः बसले आणि विशाळगडाकडे रवाना झाले, तर दुसऱ्या पालखीत होता महाराजांचं रूप घेतलेला शिवा काशीद. पालखी मार्गस्थ झाली. गड उतरून पालखी खाली आली. राजे आस्ते कदम आत येत आहेत. आईये राजे आईये. शमियानाचा पडदा उघडला गेला. गळा भेट झाली. इतक्यात ते 2 संशयी डोळे शिवा काशीदाकडे बघून पुटपुटले. ये शिवाजी नाही हो सकता. तसा सिद्धी जोहर खवळला. ज्ञानातून संशय निघाली. सपकन फिरली आणि बाहेर आली. बता कोण है तू. तसा शिवा बोलला मैं शिवाजी महाराज हूं. तसा पुन्हा पहिला वार दुसरा वार तिसरा वार वारांची बौछार सुरू झाली. यातनांचा कल्लोळ रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि पुन्हा विचारता झाला सिद्धी की बोल कोण है तू. पुन्हा शिवाचं उत्तर केस की मैं शिवाजी हूं. आता मात्र सिद्धी जोहर खवळला होता. सिद्धी जोहरचे डोळे गेले ते त्या 2 संशयी डोळ्यांकडे. ते 2 संशयी डोळे म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून अफजल खानाचा मुलगा फाजल खान याचे होते. बोल तुम ये कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं है. तसा फाजल खान बोलता झाला. म्हणाला मैंने देखा है शिवाजी को. अफजल खान वदाच्या वेळी कृष्णाजी भास्कराच्या तलवारीनं शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार झालाय. हा जर खरा शिवाजी असेल तर त्याच्या मस्तकावरती वाराची खूण पाहिजे. सिद्धी पुन्हा थबकला, पुढे गेला. शिवा काशीदाच्या डोक्यावरचा जरी टोप त्याने धुडकावून लावला. पाहतो तर काय, मस्तकावर वाराची खूण नाही. पुन्हा मानातून समशेर निघाली. सपकन फिरली, बाहेर आली. वार प्रतिवार, पहिला वार दुसरा वार तिसरा वार वारांची बौछार सुरू झाली आणि रक्तानं माखलेला शिवा खाली ढासळायला लागला.
बोल बोल तू ही है शिवाजी, तसा शिवा पुन्हा बोलता झाला, अरे हो मीच आहे तो शिवा, जन्माने जरी शिवाजी महाराज म्हणून नाही जन्मलो तरी मरताना शिवाजी राजाचं नाव घेऊन मरतोय, हे भाग्य काय कमी नाही। अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही, तू माझ्या महाराजाची पाट काय धरणार? माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला आम्ही बिनघोर झोपू देत नाही, आमच्याच वाटेवर येऊन आमच्याच लोकांशी वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा आमचा इतिहास आहे। आणि बस रक्ताळलेला शिवा ढासळला, त्याचे डोळे लवले, ओठ हलले, श्वासानं माती उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला सांगत राहिला, सा जाऊन सांगा तुमच्या ते महाराजाला की तुमचा शिवा गेला, मातीत मेला, पण सांगा मातीत साठी मेला, फक्त मातीत नाही मेला, कारण मातीत मरणारे अनेक असतात पण मातीसाठी मरणारा केवळ मराठा असतो। बस शिवा ढासळला, रक्ताळलेला शिवा ढासळला, डोळे मिटले, शिवा संपला, एक भगदत्त अध्याय मिटला।